सोलापूर पुणे महामार्गावरील चिंचोली एमआयडीसीत असलेल्या बैतूल ऑइल मिलमध्ये आयकर विभागाने जप्त केलेले 7,47,00,000 रुपये चोरणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी जी मोहिते यांनी फेटाळला. मनीष राजेंद्र बोथरा वय 44 राहणार कोंडी, रामचंद्र भ्रतारी शिंदे वय 42 राहणार बाळे, दिलीप कुमार पवार वय 53 राहणार बैतूल राज्य मध्य प्रदेश, राम नरेश यादव वय 34 राहणार नारायणपूर राज्य उत्तर प्रदेश आणि गणेश दत्तात्रय वाघमोडे वय 30 राहणार मोहोळ अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपींची नावं आहेत. याबाबत प्रकाश मिथिलेश वय 33 राहणार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकाश मिथिलेश हे कोंडी परिसरात असलेल्या चिंचोली MIDC बैतूल ऑइल मिल इथं आयकर विभागाच्या कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी बैतूल ऑइल मिलमधील बंगल्यात 2 इसम संशयास्पदरित्या थांबलेले दिसले. पुढे एक कार थांबली होती. मिथिलेश यांच्या पथकानं त्या 2 व्यक्ती आणि कारची तपासणी केली असता कारमध्ये 500 आणि 2,000 रुपयांची नोटांची बंडलं भरलेली आढळून आली. या कारमधून आणि त्या 2 व्यक्तींकडून आयकर विभागानं 7,45,38,950 रुपये जप्त केले. तसंच 30,28,545 रुपये किमतीचे दागिनेही आयकर विभागानं जप्त केले. या प्रकरणी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी जे मोहिते यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असता त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली. भारतीय दंडविधान कलम 384, 457, 120(b), 201 प्रमाणे तसेच 188 भारतीय दंडविधान कलम प्रमाणे या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला. सदर आरोपींना चोरी करताना या ठिकाणी रेड हँड पकडण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सरकार पक्षाकडे आहेत, योग्य तो कागदोपत्री पुरावा आहे, फोटोग्राफ्स आहेत. त्यामुळे सरकार पक्षाने सदर जामीन अर्जास तीव्र हरकत घेऊन युक्तिवाद केला की या आरोपींना जामीन मागण्याचा अधिकार नाही आहे, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. सदरचे आरोपी इतक्या मोठ्या रकमेची चोरी करून जर समाजामध्ये पुन्हा फिरू लागले तर ते सरकार पक्षाचा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करून छेडछाड करतील आणि सरकार पक्षाचा पुरावा फोडण्याचा निश्चित प्रयत्न करतील. सरकार पक्षाचा तपास या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, त्यामुळं सदर आरोपींना जामीन मागण्याचा अधिकार नाही आहे, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर सर्व आरोपींचा जामीनाचा अर्ज या ठिकाणी न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. या प्रकरणी आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट RR पाटील आणि ॲडव्होकेट अरविंद अंदोरे यांनी काम पाहिलं.